आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे आई 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 अगं काय होतंय तुला? हे आई आई अगं काय होतंय? काय आहे? हॅलो बच्चे, ताई कशी आता? अरे तुला माहितीये ना आई तब्येत बरी नाही आणि तू का सारखा सारखा फोन करायलायस? अरे जमिनीच्या व्यवहाराच्या कागदपत्राबद्दल जरा बोलायचं होतं. अरे मामा इथं आईची तब्येत बरी नाही आहे आणि तुला जमिनीचं पडलंय होय. हा ठावाय मला पण हे समजून निस्तराय पाहिजे ना. हे बघ तुला जे काय करायचं ना ते कर, मला त्यामध्ये घेऊ नकोस. हार मी तेच तर सांगायला लागलोय कवा धरण घसा सुकला माझा, पण ह्यांचा विश्वास नाही ना माझ्यावर. एक मिनिट एक मिनिट बच्चे, मी काय म्हणतो तुम्हाला जे मी कागदपत्राबद्दल बोललो व्यवहाराबद्दल बोललो त्या सगळ्यामध्ये तुमची सहमती आहे ना? म्हणजे तुम्हाला ओके आहे ना? आवडतंय ना सगळं? अरे होय बघितलंय, तू फोन ठेव. बरं ठीक आहे. हा झालं समाधान झालं आमचं. झालं ना थंड बोलतोय तुम्ही या. हा करा साहेब. सुंदर आता व्यवस्थित अडकलास जाळ्यात तू. मामा खंबीर तिथं विशेष खंबीर. ए आई 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 काय होतंय तुला? ए माम हे ना समजा तुझ्यामुळे झालंय, तू आधी पहिली इथनं जा. जाते मी सुंदर आत्ता. तू काळजी घे ताईंची. हा उगस काय बाई बोलले, तुला बाहेर जा बोललो ना. तू बाहेर जा. अश्विन सारखा काय करू नकोस. ए आई आई अगं काय होतंय तुला? ए आई डोळे उघड की. सुंदर तू अजिबात काळजी करू नकोस. अरे वहिनीला होत असं अधून मधून, आता होईल बघ शांत. आई वहिनी वहिनी सांगतो ते ऐक. या खोलीच्या आत कोणाची सावलवी पडता कामा नये. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय, त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराचा आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. Thank you.
काय आजच्या दिवसात तरी वाचा फुटणार आहे का तुम्हासनी? कशा मी बोलिवले इथं? अहो बसा तरी. जरा बसून बोलू म्हटलं. आमच्याकडे तेवढं येळ नाही. मुद्द्याचं बोला नाही तर चाललो आम्ही. अहो बसा की. मुद्दा प्रतापराव. अहो तुम्ही काय मी काय आपल्या दोघांचं पण सपान एकच आहे. या घरावर या धंद्यावर संपूर्ण मालकी हक्क आपला. पण हे सपन झालंय का साकार? झालंय का? कस होणार? आपण काय बी करायला गेले की आपल्या हातामध्ये काय असते दुपाटलं. पण आता ही सपन साकार होणार. अहो हे सगळं आपल्या दोघांच्या मालकीचं अर्धा अर्ध वाटप होऊन आपल्या मालकीच होणार अशी सुवर्ण संधी चालून आली हो. ही वसुंधरा सूर्यवंशी झोपल्या का नाही? उठत नसती. अच्छा का काय झालं असं डोळं वाटवून का माझ्याकडे बघायला लागलाय? हा ते तीर्थस्वरूप ताई म्हणीन असं वाटलं का तुम्हाला? पण वसुंधराच तिचा काळ सापला हो सापला. तिच्यानंतर ह्यो सगळा कारभार कुणाच्या खांद्यावर जाणार? सुंदरच्या आहे का नाही? पण त्या सुंदरला त्या अक्षरानं असं मधीच सोडून दिल्यामुळे त्याचा असा बॉफळा झालाय. त्यामुळं त्या बोंगड्यामुळं आपल्याला हे सगळं रान मोकळं मिळालंय. कळते का तुम्हाला? आता फकस्त काय करायचंय, त्या बोंगड्याला कुठल्या तरी ना अशा गोळ्यात घ्यायचंय, गोठ्यात अडकवायचंय. म्हणजे कसं तांदळातनं खडा काढतात का नाही असं त्याला अलगत उचलायचा आणि फेकून द्यायचा. मग हे सगळं आपलेच. हा थांबा थांबा. बघा तुमचे पैसे घ्या घ्या, लाजू नका, बिंदास घ्या घ्या घ्या. थांबा घ्या का? हे तुमचं हे माझ दोघांचं समसमान अर्ध अर्ध. हा एवढे पैसे? हो एवढं पैसे कसं काय जमवलं तुम्ही? अहो तेच तर मी तुम्हाला सांगालोय ना. आपल्या ताब्यातल्या जमिनीचं काही तुकडं ऐकून हे लक्ष्मी मी घरला घेऊन आलोय. अहो हे सगळं करायला मी काय काय कोठानं केल्यात, किती खटाटोप केल्यात काय सांगू तुम्हाला. अहो ती लोक आता एक नाही आपल्याला काय करायचंय, ह्या येड्या बोंगड्याला ह्या सगळ्यामध्ये अडकवायचं. म्हणजे विषय संपला. आता इथं आपलंच राज्य असणार आहे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काय बी करायला ना आम्ही पटवून घेऊ. वहिनी साहेब आजारी असताना आम्ही असे धंदे करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम बरोबर आहात. अहो ठाऊ तुम्हाला. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला. माघार घ्यायची नाही. बर आता उद्याच्या सगळ्या कामगिरीच्या मागे लागू का? लागू ना. तुम्ही कवा बी बोलू अहो, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. येतो प्रतापराव. अहो वाट्याचा हिस्सा तर घेऊन जा की. तुम्ही पण ना काय
ऐकतच नाही तुम्ही तर. बैमानीचा सौदा पण इमानदारीत करतो आपण. गळा पेटवून देखी आताही समज फार ठीक आहे. सांभाळून आपलं चांगलंच जमतंय बघा. थांबा थांबा. बापाला आणि दूध पाचतो सापाला. यो परता बी सापाची औलाद आहे आणि तुमचा त्याच्यावर एवढा विश्वास? कोण म्हटलं माझा त्याच्यावर विश्वास आहे? मला चांगलंच माहित आहे त्यो वास्तनेतला साप आहे ती. पण मी पण मुद्द्याहून त्याला दूध पाजायला लागलोय. सापाला किती बी दूध पाजलं का नाही उर्वशी, त्यो पुढे जाऊन विषच वाकणार. मला हेच विष हवाय. त्या सुंदरान वसुंधराला कायमच संपवायला हेच विष कामी येणार आहे. आणि एकदा का यांचा खेळ संपला का नाही, या सापाचं मुंडक कसं चेचायचं हे मला चांगलंच माहित आहे. जा घेऊ बिंगरी चेक. अगं अक्षरा असं काय बी बोलू नकोस ना. अगं कोणी बी आता मध्ये येणार नाही, समजे तयार आहेत. आणि हे बघ मला खात्री आहे, एकदा का आपलं लगीन झालं की नाही की तू समध्यांची मनं जिंकशील, तुझ्या प्रेमानं समध घर बांधून ठेवशील. अक्षरा नको ना घाट्ट करूस. हे घ्या ह्या सगळ्या कामाचा फाईल्स आहे. घ्या ह्या सगळ्या फाईल्स. मी काम करण्यासाठी घरी घेऊन आले होते, पण आता या फाईल्स काय किंवा कुठलंही काम काय, मी कुठल्याच कारणासाठी त्या घरात पाऊल टाकणार नाहीये. तू आता का आलीस वगैरे विचारू नकोस, कारण जेव्हा जेव्हा तू चुकीचं पाऊल उचलशील ना तेव्हा तेव्हा मी तुला जाब विचारायला येणार. काय चुकीचं वागले मी? अगं खूप मोठी चूक केलीस तू आणि हे तुलाही माहितीये. हो पण आता दुर्दैव हेच आहे की तू ती कबूल करणार नाहीस. उगाच काही बोलू नकोस तू. उगाच काही बोलत नाहीये मी. वसुंधरा मॅडमना तू वचन दिलं होतस ना काहीही झालं तरी ते घर सोडणार नाहीस म्हणून, सुंदरची कायम काळजी घेशील. मग काय झालं त्याच? हे सगळं खरं जरी असलं तरी तिथे आम्ही काय सहन केलं पाहिलंच ना तू. काय दोष होता आमचा? दोष तर जसा वसुंधरा मॅडम आणि सुंदरचाही नव्हता ना, पण त्यांना आता काय सहन करावं लागतंय याचा विचार केलायस? पण तिथे जे काही घडलं ते माझ्या हातात नव्हतंच. म्हणजे उद्या त्या दोघांचं काही बरं वाईट झालं तरी तू असंच गप्प बसशील? तुला काहीच फरक पडणार नाही, तू तुझंच दुःख कुरवाळत बसशील. इतकी स्वार्थी आहेस तू? अगं ज्या घराशी तुझा काहीही संबंध नव्हता त्या घराने तुला आधार दिला, इतकं जपलं, विश्वास दिला, प्रेम दिलं, हे सगळं विसरलीस? म्हणजे हे सगळं तू फक्त नोकरी म्हणून करत होतीस तर त्या पलीकडे तुझ्या मनात काहीच नव्हतं. नाही, मी असा विचार नाही केला पाहिजे.
असं काही नाही होणार, असं काही नाही होणार। देवी आई, काहीतरी चमत्कार कर आणि वसुंधरा मॅडमना लवकरात लवकर बरं कर। माझ्या छोट्या मालकांवरचं संकट टळ। दिवा कसा विजला? काही अनर्थ तर घडणार नाही ना? सुंदरचा आवरला का बघ, त्यानं नाश्ता बी नाही केला सकाळपासून। हा बघतो बघतो। ए चला बाहेर काढ त्याला, बोलवा त्याला, बोलवा त्याला। सुंदर खाना त्याला। अरे काय गोंधळ चालला या सकाळी सकाळी? आणि समधी लोक कोण आहेत? ए ये बाहेर। अरे काय तमाशा वाढले सकाळी सकाळी? थांबा हो, पहिले इथं सुंदरला बाहेर बोलवा। आणि तुम्ही उगा इथं उभं राहून आम्हाला शहाणपणा शिकू नका। हा बाहेर बोलवा त्याला, लवकर बोलवा। हो त्या सुंदरला पहिला बाहेर बोलवा, बोलवा त्याला बाहेर। आम्हाला काय बी थांग पत्त्या नाही। आणि काय हो असं कसं गेलं हो त्यानं? आता नाही सोडत त्याला जित्ता, बाहेर बोलवा। लई दांडगाव नाही करायचा, आवाज खाली। तुम्ही कुठं आणि कोणासमोर उभा आहे कळतंय ना? हो तुमचा मोठापणा तुमच्या घरला, त्या सुंदरला बोलवा बाहेर, नाहीतर आम्ही आज जाऊन काढू त्याला बाहेर। व्हॉट इज दिस, काय चाललंय हे सगळं आणि कोण आहेत ही लोक? अरे काय चाललंय मला बी कळना झालंय। हो आपापसात काय बोलायला लागलाय? हा त्या सुंदरला बाहेर बोलवा की। थांबा काय र, सुंदरच्या नावाचा जप कशा पाय करायला लागले तुम्ही समदे? हा त्या गरीब लेकरानं कोणाचं काय घोडं मारलंय? वा 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 वा, दुसऱ्यांचं पैक खाऊन बसलंय आणि म्हणे गरीब, त्यासनी बाहेर बोलवा। अरे इनंद कसले करतायत, घुसा घरात काढा त्याला बाहेर। कोणी घरात घुसायचं नाही, पहिले काय झालं ते तरी सांगा। हा ए US रिटर्न उभा तुला, आता तुला पण दावील कोल्हापूर इंग। अरे चला र घुसा आतमधी आणि काढा त्याला बाहेर, आत्ता बी आत घुसलाय, दम असेल तर समोर या म्हणावं। लिसन 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 लिसन, तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते सांगा तरी आधी। त्याला आधी बाहेर काढा, त्यानं आमच्या जमिनी हडप केल्या, सोडणार नाही आम्ही त्याला। हा काढा बाहेर, आता त्याला जित्ता सोडायचा नाही। आमच्या गरीबाचं वरबडून खातो वैर, काढा त्याला बाहेर। म्हणजे यशवंतानं केलेला काळा बाजार तो योच। आता हे समजून निस्तरावी लागणार। बोलो बाहेर, बोलो चला रे, बोला तुम्ही। येईल बघा आला
घ्या याला राऊंडल, सोडायचं नाही याला. अहो काय झालं हाय, कशा पेऊस कडे लागला एवढं? घ्या ऐका, याला म्हणतात चोराच्या उलट्या बॉम्बा. अरे अरे त्याला कशाला हिंग लावताय, हाना की त्याला. समजारी थांबा, शांत व्हा अगोदर, समजारी शांत व्हा. हे बघा, कुणीतरी एकानं बोला म्हणजे आपल्याला त्यावर तोडगा काढता येईल. वारा वा, सगळं गिळून पोटावर हात फिरून ढेकर दिली आणि आता बोलतो तोडगा काढणार वय. आमच्या जमिनी कर्जापाई दिल्या आम्ही आणि यानं परस्पर लुबाडल्या. अहो या यशवंतरावांना विचारा की त्यांनी पैसे बी घेतलेत आणि कागदपत्र बी आम्हाला दिलेत.